शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या प्रहार संघटनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर जन एल्गार मोर्चा काढला जाणार आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून भावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी उद्या सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढला जाणार आहे। याबाबत बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। अमरावती शहरामध्ये उद्या आमदार बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा आहे। नेमका हा मोर्चा का काढण्यात येणार यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू स्वतः आहे। तुम्ही सत्तेत सहभागी आहे आणि आता एल्गार मोर्चा काढण्याचं नेमकं कारण काय? सत्तेत सहभागी आहे म्हणजे आंदोलन करता येत नाही असा काही GRI नाही, असा कायदाही नाही आणि असा कोणाचा आग्रह पण नाही आहे। अखेरी तो आवाज आहे सामान्यांचा, तो आवाज वेगवेगळ्या पद्धतीनं सभागृहाच्या माध्यमातून आपण उचलतोय, रस्त्यावरून उचलतोय आणि त्याच्यामुळे ते काही वाईट नाही किंवा आम्ही विरोधात आहे सरकारच्या असं पण नाही आहे। ती एक चळवळ आहे आणि ती चळवळ उभी राहिली पाहिजे, अर्थात MRGSमधून शेतीचे कामं झाले पाहिजे, भूमिहीन शेतमजुरासाठी काहीच योजना नाही त्याच्यासाठी योजना काढली पाहिजे, भांडी आणि धुणी करणारे ज्या महिला आहे घरकाम करणाऱ्या महिलांसाठी अजूनही कुठलाही लाभ त्यांना भेटत नाही, आयुष्यभर त्यांचं भांडे घासणी जातं, कंत्राटी कामगार आहे जे मोठ्या मोठ्या कंपनीत कंत्राटी कामगारांना 8,000-7,000 रुपये महिन्यानं त्यांचा अतिशय गुलामी पद्धतीनं वापरून घेतलं जातं, या सगळ्या प्रकल्पग्रस्त या सगळ्या विषयावर उद्या आमचं आंदोलन आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।